नमस्कार, मी खुशी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. आपल्या व्यावसायिकांच्या हाकेला शिवसेना आली धावून. आमदार विश्वनाथ भोईर यांनी मानले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार. आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट क्षेत्र वगळता दुकाने व्यापारी आस्थापणे बुधवारपासून सरसकट दररोज सुरू ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून व्यापारी दुकानदारांचा दुकान चालू करण्याचा निर्णय होता. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी P1, P2 मार्फत हे दुकान चालू करून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नमस्कार कल्याणकर नागरिक बंधू भगिनी आणि कल्याणमधील सर्व व्यापारी. बऱ्याच दिवसापासून कल्याणमधील व्यापाऱ्यांचा दुकान चालू करण्याचा जो निर्णय होता तो माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी P1 आणि P2 मार्फत ही दुकाने चालू करून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु जवळजवळ एक महिना झाला व्यापारी संभ्रमात होते, कधी ही लाईन चालू कधी ती लाईन चालू, त्यामुळे ग्राहकसुद्धा संभ्रमात होते. अशा वेळेला माननीय पालकमंत्री साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने जेव्हा सर्व व्यापारी आमच्या पाठीमागे तगादा लावत होते की सर्व दुकानं चालू करा, आज ते सर्व दुकानं चालू झालेले आहेत. मी महापालिका प्रशासन, व्यापारी ज्यांनी हा लढा इथपर्यंत दिला, माननीय श्रीकांत शिंदे साहेब खासदार आणि पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी साधू शकतात. तर वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया या ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.